सोशल मीडियाचे जसे फायदे आहेत तसेच धोकेही आहेत। अलीकडच्या काळात सोशल मीडियाच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग आणि सेक्सटॉर्शनचे प्रकार वाढलेत। याला अनेक सुशिक्षित आणि उच्च भ्रूमंडळी ही बळी पडली आहे। काय आहे या सेक्सटॉर्शनची मोडस ऑपरेंडी आणि कसं चालवलं जातं हे रॅकेट, यावर आज आपण आजच्या स्पॉटलाइट मध्ये प्रकाश टाकणार आहोत। तर दुसरीकडे सातत्याने दिवसागणिक वाढत चाललेल्या प्रदूषणाचे अनेक जीवघेणे परिणाम समोर येत आहेत, त्यामध्ये आता प्रदूषणाचा आणखी एक धोका समोर आलाय। काय आहे हा धोका हे आपण स्पॉटलाइटच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूयात स्पॉटलाइट। कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झालाय, मात्र वेळीच सावध झाल्यानं कुडाळकर यांनी सायबर पोलिसांशी संपर्क केला आणि पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या। सेक्सटॉर्शनचं जाळं लोकप्रतिनिधींपर्यंत, शिवसेना आमदाराला अडकवण्याचा प्रयत्न। राजस्थान मधून आरोपीला बेड्या। सेक्सटॉर्शनचं रॅकेट किती खोलवर गेलंय याचं एक उदाहरण समोर आलंय। कुडल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना सेक्सटॉर्शन मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला। या प्रकरणी आरोपींना राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे। मोसमदीन मेव असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। या आरोपीनं अशा प्रकारे किती जणांना जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला याचा पोलीस आता शोध घेत आहेत। माझ्या ह्या सर्व गोष्टींमुळे, मी तक्रार दाखल केल्यामुळे ह्या हे रॅकेट उद्ध्वस्त झालं आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना जे ते फसत होते ते प्रकार सुद्धा उघडकीस आले। आमदार कुडाळकर यांना ऑक्टोबरमध्ये एका महिलेचा मदतीसाठी एक मेसेज आला, त्यावर त्यांनी मदत करण्याचं आश्वासन दिलं। काही वेळानं त्यांना व्हिडिओ कॉल आला, मात्र हा कॉल रेकॉर्ड करून तो अश्लील स्वरूपात एडिट करण्यात आला आणि परत कुडाळकर यांनाच पाठवण्यात आला। या व्हिडिओद्वारे त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं। त्यांनी शैक्षणिक आणि आरोग्यदृष्ट्या काहीतरी मदत तशी मागितल्यानंतर आणि थोडंसं त्यांच्या बोलण्यामध्ये जरा वेगळेपणा आणि विचित्रपणा जाणवायला लागल्यानंतर मी काही माझ्या वरिष्ठ जे अधिकारी माझे मित्र आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी ताबडतोबीने सायबर क्राईम मध्ये ही तक्रार दाखल करायला सांगितली। या प्रकरणी आमदारांनी कुर्ला पोलीस ठाण्यात गाठून तक्रार दिली, त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला। गुन्हे शाखेनंही घटनेचं गांभीर्य लक्षात घेत समांतर तपास केला। पुढे फोन नंबरच्या आधारे आरोपी राजस्थानात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी चक्र फिरवली आणि आरोपीला अटक केली। आरोपी मोहम्मदीन हा भरतपूरच्या तेस्की गावातला रहिवासी आहे आणि अशाच प्रकारे त्याने अनेकांना आपल्या जाळ्यात ओढल्याचा संशय हा गुन्हे शाखेच्या पोलिसांना आहे। त्यानुसारच मुंबईचे पोलीस आता या संपूर्ण प्रकरणात त्याच्याकडे सविस्तर चौकशी करत आहेत। नितीन बोदारेसह सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर मुंबईतही अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। दक्षिण मुंबईतल्या एका शाळेतील निवृत्त मुख्याध्यापकांना एका महिलेनं नग्नावस्थेत व्हिडिओ कॉल करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, शिवाय धमकी देत खंडणीची मागणीही केली आहे। काय आहे हे सगळं प्रकरण पाहूयात। निवृत्त मुख्याध्यापक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात, आधी फेसबुकवर मैत्री नंतर ब्लॅकमेल। न्यूड कॉल करत खंडणीची मागणी। मुंबईतील एका शाळेतील निवृत्त मुख्याध्यापकाला एका महिलेनं न्यूड व्हिडिओ कॉल केल्याची घटना समोर आली आहे। व्हिडिओ कॉल करून त्याचं रेकॉर्डिंग करून नंतर ब्लॅकमेलिंगचा प्रयत्न करण्यात आला, त्यांना पैशांची मागणी करण्यात आली। आरोपी महिलेने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली, तसंच बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी मुख्याध्यापकाला देण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार ही महिला ऑनलाईन माध्यमातून सेवानिवृत्त मुख्याध्यापकावर लक्ष ठेवून होती। सोशल मीडियावर तिने आधी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून
फोन नंबर मागितला. फोन नंबर मिळाल्यानंतर तिने अचानक नग्न होऊन व्हिडिओ कॉल केला. फोन रिसीव केल्यानंतर रेकॉर्ड केला आणि नंतर पैशांची मागणी करू लागली. महिलेने बलात्काराचा आरोप करून व्हिडिओ रेकॉर्डिंग पत्नी आणि मुलाला पाठवण्याची धमकी दिली. यानंतर अखेर मुख्याध्यापकांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. सायबर सेलच्या मदतीनं पोलीस आरोपी महिलेचा शोध घेत आहेत. अश्लील व्हिडिओ काढून खंडणी मागणाऱ्या अनेक टोळ्या सध्या कार्यरत असल्यामुळं प्रत्येकाने योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. या प्रकरणामध्ये जरी पोलीस संबंधित मुलीचा शोध घेत असले तरी अशा अनेक घटना ज्या आहेत त्या सध्या वारंवार घडत आहेत आणि त्यामुळं अलर्ट राहणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मागच्या काही काळात अशा पद्धतीनं सेक्सटॉर्शन करून खंडणी उकळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेकांनी या धमक्यांना बळी पडून लाखो रुपयेही गमावलेत. यामुळे फेसबुकवर अनोळखी व्यक्तीच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारताना आणि व्हिडिओ कॉल रिसीव्ह करताना 100 वेळा विचार करा. वैदेही काणेकर, साम टीव्ही न्यूज, मुंबई. सेक्सटॉर्शनचा हा धक्कादायक प्रकार फक्त सर्वसामान्यांपुरताच मर्यादित राहिलेला नाहीये तर लष्करातल्या जवानांनाही हनी ट्रॅप करून गुप्त माहिती काढून घेण्याचेही प्रकार काही दिवसात उघडकीस आलेत. त्यामुळे हा विषय किती गंभीर आणि घातक आहे हे सिद्ध होतं. लष्करातले जवान हनी ट्रॅपचे शिकार. जवानांना अडकवण्यासाठी सेक्सटॉर्शनचा वापर. गुप्त माहिती मिळवण्यासाठी शत्रूचे नवे फंडे. देशाची सुरक्षा विषयक गुपितं उघड करण्यासाठी लष्करातील जवानांना हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्यांच्याकडून माहिती काढून घेतली जाते. जवानांना अडकवण्यासाठी पैसे आणि फोन सेक्सचा वापर केला जातोय. असे अनेक प्रकार गेल्या काही महिन्यात उघडकीस आलेत. यापूर्वी देखील असे प्रकार उघडकीस आले होते मात्र आता त्यांचं प्रमाण वाढतंय. लष्करी गुप्तचर विभागाकडून जानेवारी पासून आतापर्यंत सुमारे 1000 अशा प्रकारच्या कारवाया करण्यात आल्या. जवान जाळ्यात अडकल्यानंतर त्यांच्याकडून आलेली माहिती ISI या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या एजंटला पाठवली जाते. त्याचा वापर भारताविरोधात कटकारस्थान करण्यासाठी केला जात असल्याचं स्पष्ट झालंय. नेमकं या युवकांकडून ते कुठल्या युनिटमध्ये पोस्टेड आहेत, त्या युनिटची डिप्लॉयमेंट म्हणजे कुठल्या ठिकाणी जी आहे त्यांची तैनाती आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या हत्यारांची उपलब्धता कशा प्रकारे आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारची माहिती या हनी ट्रॅपच्या माध्यमातून लष्कराच्या जवानांकडून घेतली जाते आणि त्याचा वापर हा भारत विरोधी कारवाया करण्यासाठी भविष्यामध्ये केला जाऊ शकतो. भारतीय जवानांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी आता सोशल मीडियाचा वापर केला जातोय. सेक्सटॉर्शनची मोडस ऑपरेंडी नेमकी काय आहे पाहूयात. भारतीय लष्करातल्या जवानांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. तिथं चॅट सुरू झाल्यानंतर जवानांचा फोन नंबर घेतला जातो. त्यानंतर व्हॉट्सअप चॅट करून मैत्री आणखी घनिष्ठ केली जाते. हळूहळू जवानाला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं जातं. अनेकदा त्यांना पैशाचे आमिष देखील दाखवलं जातं. पैसा आणि फोन सेक्सचा वापर करून जवानांना फसवलं जातं आणि गुप्त माहिती मिळवली जाते. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात हनी ट्रॅपचं स्वरूप बदललंय. पूर्वी हनी ट्रॅप लावणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला प्रत्यक्ष भेटत असे. आता मात्र फेसबुक, व्हॉट्सअप अशा वेगवेगळ्या माध्यमातून जवानांना सहज हेरलं जातं. अनेकदा प्रत्यक्ष न भेटताही ऑनलाईन फसवणूक केली जाते. यावरून जवानांची तर फसवणूक होतेच आहे पण देशाच्या सुरक्षेलाही धोका निर्माण झालाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. सोशल मीडियावर काही विशिष्ट नावांच्या फ्रेंड रिक्वेस्ट येतात. या फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे हनी ट्रॅप असल्याचं आता स्पष्ट होत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर विशिष्ट नावांच्या येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट पासून सावधान राहा असं म्हणण्याची वेळ आली आहे. फेसबुकवर कविता शर्मा आणि प्रियांका वर्माचा धुमाकूळ. आधी फ्रेंड रिक्वेस्ट, नंतर खंडणीखोरी. सोशल मीडियावर मीठी छुरी. फेसबुकवर तुम्हाला कविता शर्मा किंवा प्रियांका वर्मा या नावाच्या मुलींची फ्रेंड रिक्वेस्ट आली असेल तर सावध व्हा.
सुंदर फोटो लावलेल्या या मुलींची फ्रेंड रिक्वेस्ट म्हणजे हनी ट्रॅप असण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर मैत्री करून लुटण्याचे प्रकार वाढलेत. फेसबुकवर कविता शर्मा, सोनाली गुप्ता किंवा प्रियांका वर्मा या नावानं फ्रेंड रिक्वेस्ट टाकली जाते. या प्रोफाईलवर आकर्षक फोटो असतात. हे एक बोगस प्रोफाईल असून हे काही दिवसांपूर्वीच तयार केलेलं असतं. त्यात फ्रेंड्सची संख्याही मर्यादित असते. पोस्टवरील फोटो, प्रोफाईल फोटो आणि कव्हर फोटो आकर्षक असतात, त्यामुळे अनोळखी फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास सावध व्हा. त्या मुलींनी भले आकर्षक असे फोटो जरी पाठवलेले असतील तरी त्याला बळी पडू नका. ती समोरची मुलगी कोण आहे आणि तुमच्याशी का बरं फ्रेंडशिप करत आहे हे तपासणे आवश्यक आहे. ज्या नावाने तुम्हाला रिक्वेस्ट आलेली आहे ते नाव किंवा तो फोटो सोशल मीडियावरती सर्च करा. जर तो फोटो बऱ्याच ठिकाणी आणि एकाच नावाने दिसत असेल तर ती प्रोफाईल बनावट सुद्धा असू शकते. सोशल मीडियावर सायबर भामट्यांचा वावर वाढलाय. सोशल मीडियावर वावरताना सेल्फ पोलिसिंग करा, तरच सोशल मीडियावरील तुमचा वावर सुरक्षित राहील. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.